साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानं 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखीन खडतर झालाय. हे अभियान निरंतर सुरू राहावं आणि बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये या मागणीसाठी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात आला. उमेदचा मोर्चा आज सकाळपासून शिवाजी पुतळ्यापासून सुरू झाला. आपण भव्य मोर्चा जो आहे हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात निघणार आहे. सकाळी 10:30 हा जो मोर्चा आहे हा शिवाजी पुतळ्या सुरू झालेला आहे. मूक मोर्चा आहे महिलांचा. मूक मोर्चा पाहिला म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा निघणार आहे. 1000 महिला ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात. विशेषतः हा जो मोर्चा आहे आता जिल्हाधिकारी कार्यालय निघालेला आहे. सकाळपासून मोठ्या संख्येने संपूर्ण जिल्ह्यातील महिला ज्या ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत. विविध मागणी ह्या मोर्चाद्वारे महिलांनी केलेली आहे आणि थोड्याच वेळात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. आता मोर्चा जो निघाला आहे तो वरुसुतील शिवाजी पुतळ्याहून हा मोर्चा निघाला आहे. मोर्चाची भव्यता आपल्याला पाहायला मिळते. लांबच लांब रांगा आहेत आणि विशेषतः मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे मूक मोर्चा आहे. मोठ्या प्रमाणात ज्या आहेत महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत. ह्या मोर्चाची तीव्रता आपल्याला पाहायला मिळेल. भव्य आणि विराट मोर्चा हा आहे आणि निश्चितच याला भाजपने पाठिंबा दिलेला आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी या मोर्चाला पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. जिपअध्यक्षा सुमेधा नाईक यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. निश्चितच भव्य दिव्य मोर्चा हा आहे. थोड्याच वेळात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि त्याचं निवेदन आहे हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून ह्या महिला आज ओरोस येथे दाखल झालेल्या आहेत आणि या मोर्चाचं स्वरूप आणि तीव्रता आपल्याला पाहायला येतील. कोरोना काळातही अतिशय शिस्तबद्धपणे सोशल डिस्टन्सिंग ठेवून महिला निघालेल्या आहेत आणि तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पोलिसांचं विशेष पथक जे आहे हे पथक या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यातून या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आपल्या पाहायला मिळतात. हा मोर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं निवेदन देण्यात येत आहे. हक्काच्या मागण्यांसाठी हा मोर्चा असं बॅनर जे आहेत हे झळकताना पाहायला मिळत आहेत. जे काही उमेदच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेले होते तर हा उमेदचा मोर्चा आज यशस्वी होताना पाहायला मिळतो आहे. जी रांग लांबच्या लांब रांग जी आहे पहिली फळी जी आहे ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेली आहे आणि अजूनही मोर्चाची तीव्रता तुमच्या लक्षात येईल. याचं स्वरूप लक्षात येईल की अजूनही रांग जी आहे लांबच लांब रांग ही कुठेतरी अशा प्रकारचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहेत. उमेदच्या या मोर्चाला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. उमेद अभियान जिंदाबाद अशा पद्धतीचे बॅनर झळकताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि एकंदर हा मोर्चा जो बघितल्यानंतर त्याचं स्वरूप जे बघितल्यानंतर त्याची भव्यता बघितल्यानंतर निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 10 लाख ज्या महिला आहेत या महिला या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या जिल्हाधिकार्यालयावर धडकणार आहेत. उमेदच्या मोर्चाला भाजपने जाहीर पाठिंबा दिलेला. आपल्यासोबत आहेत भाजपच्या जिल्हाध्यक्ष महिला आघाडीच्या संध्या तर्फे जिल्हाध्यक्ष समाजच्या पानदांनी नाईक मॅडम आणि सुनीताची टीम आहे. मॅडम आज पाठिंबा दिलेला आहे. काय मागण्या आहेत या मोर्चामध्ये? या मोर्चामध्ये असं आहे की महाराष्ट्र सरकार कायमच फक्त महिलांना टार्गेट करून अन्याय करतोय का हे आम्हाला खरं म्हणजे इथे प्रश्न पडलाय. महिलांना का असं वाटतंय? कारण आम्ही गेल्या महिन्याभरापूर्वी पण आम्हाला जेव्हा कळलं की उमेदचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना नोकरीवर कंटिन्यू करत नाहीये, म्हणजे कंत्राटी कामगार जे आहेत त्यांचे, जे कामगार म्हणजे काय तर ते या महिलांना सोबत घेऊन मार्गदर्शन करून
मिळालेल्या पैशाचा कसा विनियोग करायचा हे त्यांना महिलांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे ते समजून सांगतात आणि महिला त्यानुसार कामाला लागलेल्या आहेत। आणि आज जर या क्षणी ज्या महिलांचं काम सुरू झालंय जर ह्यांना आपण इथे कंटिन्यू नाही केलं तर ह्या महिलांचं पूर्ण जी उमेद खऱ्या अर्थाने जी उमेद त्यांची इथे संपुष्टात येईल। म्हणून ह्या महिलांना आम्ही पाठिंबा का देतोय तर जी महिला शक्ती नारी शक्ती म्हणून प्रत्येक जण आता मुख्यमंत्री आपले प्रत्येक वेळेस बोलताना माय भगिनी माता भगिनी असं म्हणतात पण त्या माता भगिनींनाच सगळ्यात जास्त तुम्ही दुःख देत आहेत असं आम्हाला वाटतं। म्हणून ह्या उमेदच्या ज्या काही संबंधामध्ये त्या कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना तुम्ही कमी करण्याचा जो घाट घातलाय तो तुम्ही रद्द करावा आणि त्यांना आणि आमच्या ज्या महिला आहेत तुमच्या सीआरपी असतील किंवा इतर महिला ज्या आहेत त्या महिलांना कायमस्वरूपी तिथे काम करण्याची संधी जी केंद्र शासनाच्या मार्फत उमेद जे अभियान सुरू झालं आहे सन्माननीय आमचे देशाचे पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच नारी शक्तीला प्रथम स्थान दिलेलं आहे की त्याचा म्हणजे काय प्रथम स्थान आम्ही म्हणून आमचे पंतप्रधान म्हणून आम्ही प्रथम स्थान पण साधा घरगुती गॅस जो असेल त्याच्यापासून रेशन कार्ड असेल ह्या सगळ्या बाबतीत नारीला प्रथम स्थान दिलंय आणि तिला सेवा मिळाली आणि जी स्त्री घरची सुखसंपन्न असेल समाधानी असेल तरच कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाच्या ह्यानेच आपला देश मोठा होतो हे आमच्या मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे भारत देशाला एक नंबरचं करायचंय ते याच्यामधनं साकार होणार आहे आणि ह्याच त्यांच्या आमच्या स्वप्नाला तुम्ही महिलांच्या स्वप्नाला जे मोदी साहेबांनी महिलांना हात धरून उभं करायचा प्रयत्न केला त्यालाच तुम्ही हरताळ फासताय ते आम्ही होऊ देणार नाही। या हे आज शांततेत आंदोलन आहे कारण कोरोनाची पार्श्वभूमी यायला जर उद्या ह्या कमी करण्यात येणाऱ्या तुम्ही जे कर्मचारी आहेत त्यांची जर नियुक्ती पुनर्नियुक्ती केली नाही तर आम्ही याच्याही पुढे जोरदार आंदोलन आणि ते आंदोलन शांततेत नसेल एवढं महाराष्ट्र सरकारने ध्यानात घ्यावं एवढंच मी सांगू इच्छिते। हा सिंधुदुर्ग 2013 पासून आपलं उमेद अभियान राबवत आहे आणि ह्या उमेदमधूनच आज अनेक महिला आहेत त्या आपल्या सिंधुदुर्गात पुढे गेलेल्या आहेत आणि कुठेही त्या महिला पाठी राहत नाही आहेत कारण त्यांना ते जे कर्मचारी आणि आहेत त्यांचा एक चांगल्या प्रकारे पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे आज प्रत्येक महिला ही सिंधुदुर्गातली बोलायला शिकलेली आहे आणि स्वतःच्या पायावर स्वतः उभी राहायला शिकलेली आहे त्याच्यामुळे ह्या मोर्चाला आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार। शिक्षण सभापती मॅडम काय तुमची भूमिका आहे शिक्षण क्षेत्रात पण अशा प्रकारच्या घटना घडतात त्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे? आज जो उमेदचा मोर्चा आहे पूर्ण सिंधुदुर्गातल्या महिला इथे आलेल्या आहेत आणि त्या मोर्चाला आम्ही बीजेपीतर्फे जिल्हा परिषदतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे पण ह्याला कुठचाही राजकीय रंग नाही आहे हा मोर्चा हा त्यांच्या हक्कासाठी मोर्चा आहे आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ह्यापुढे जो महिलांवर काही अत्याचार होतील महिलांचे जे प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी आम्ही सदैव पाठीशी असत म्हणून। तुमची काय भूमिका आहे? महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत असं म्हणायचं महिला सक्षमीकरण करायचं परंतु ठाकरे सरकार हे निव्वळ महिला विरोधी धोरण राबवत आहे हे यावरून दिसून येत आहे कारण उमेदसारखी एवढी मोठी जी संकल्पना होती आणि खरोखर त्यातून जिल्ह्यातल्या बऱ्याचशा महिला अगदी सक्षम होत होत्या कुठेतरी त्यांना उमेद निर्माण झाली होती की आपण काहीतरी करणार आणि कुठेतरी आपल्या हाताला काम मिळेल आणि आपण आत्मनिर्भर होऊ खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याकरता ही उमेदची संकल्पना होती परंतु ठाकरे सरकारने याला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे आणि महिलांवर हा खरोखरच त्यांनी घोर प्रसंग आणलेला आहे त्यामुळे त्या आज महिला रस्त्यावर उतरल्या आहेत आणि याच्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। तुमची काय भूमिका आहे? तुमची भाजपची भूमिका आहे तुमची भूमिका काय वाटतं तुम्हाला? आमचा ह्या उमेदच्या महिलांना पाठिंबा संदर्भात आम्ही उमेदला यापूर्वीच म्हणजे एक महिन्यापूर्वीच मी मीडियाद्वारे पाठिंबा आम्ही जाहीर केलेला होता त्यानंतर काल त्यांचं आंदोलन जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा आम्ही पूर्ण भाजप पक्षाने सन्माननीय राणेसाहेब असतील सन्माननीय नितेश साहेब असतील यांनाही उमेदचे प्रतिनिधी भेटून त्यांनीही या संदर्भात आपण त्यांना नक्कीच सरकारला जाब विचारू अशी ग्वाही दिली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रीय चिटणीस सन्माननीय तावडेसाहेब इथे आलेले तेव्हा पण त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय महिला उमेदवर होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि आज सर्वप्रथम आम्ही भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वत्र 7-8 आपले तालुके आहेत त्याच्यामध्ये आम्ही तहसीलदारांना महिलांवर जे होणारे अत्याचार आहे महाराष्ट्रभर होतातच आहेत अत्याचार पण आपल्या सिंधुदुर्गामध्ये आम्ही छोटासा एक प्रश्न मांडला होता
की कुडा कुडाळ तालुक्यामध्ये घुमरसचा विषय आहे त्या सरपंचानेच तो कुठल्या पक्षाचा आहे आम्ही काय म्हणणार नाही। कधीही कुठल्याही महिलेवर अन्याय जेव्हा होतो तेव्हा आम्ही पक्ष किंवा राजकारण तिथे आणू इच्छित नाही, पण जेव्हा त्या महिलेवर अन्याय झाला मी स्वतः तिथे गुन्हा नोंदवायला गेलेले होते पण तरीही त्या सरपंचाला अटक केली गेली नाही। सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो। मग अशा प्रकारचे जे अत्याचार होतात त्या अत्याचाराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा पाहिजे आपल्या कायद्यामध्ये आणि ती शिक्षा कठोर कायदे आणि नियम बनवावेत म्हणून आम्ही हे प्रशासनाकडे निवेदन दिले आहे, जिल्हाधिकारी मॅडमना दिलं आहे, आमचा सगळा ग्रुप त्याच्यासोबत होता, त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक नवीनच जे आलेले आहेत त्यांना पण आम्ही निवेदन दिलं। आणि जर आपल्या इथे घडणारे छोटे छोटे विनयभंगाचे गुन्हे जर आपण थांबवले आज तर मोठे बलात्काराचे गुन्हे त्यालाही दहशत बसेल, कोणालाही अशी ताकद होणार नाही। या छोट्या गुन्ह्यालाच जेव्हा आळा बसवला जाईल तेव्हाच ही आपली खरी खुऱ्या अर्थाने महिला सुरक्षित राहील असं मला वाटतं। म्हणून याच धर्तीवर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात महिला प्रदेश महिला मोर्चा प्रदेशने हे आंदोलन छेडलं आहे की छोट्या छोट्या घटना असल्या तरी फक्त आम्ही बलात्कार झाल्यावर मेणबत्त्या लावायलाच फिरायचं का? तर नाही। आज आम्ही आता याच्यापुढे आम्ही मेणबत्त्या वगैरे लावणार नाही, आम्ही त्याच्यावर ठोस भूमिका घेणार आहोत। आज फक्त निवेदन देऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर हे सरकार महिलांना रस्त्यावर उतरवत असेल तर यापेक्षा कुठलीही वाईट गोष्ट नाही। तर आम्ही सरकारला एवढंच सांगतो, विनंत्या वगैरे करून आता आम्ही दमलेलो आहे महिला भगिनी, तर आमच्यावर फक्त आमची जी काय आम्हाला तुम्ही पैसा कमवून देऊ शकत नाही हे आता उमेदच्या याच्यात दिसून आले आहे, पण आमची जी काही शिलरक्षण आहे ते पण तुमच्या राज्यात होत नसेल तर तुमचा काडीचाही उपयोग नाही, तुम्ही घरी बसलं तरी चालेल असं मला या क्षणी वाटतं। आणि त्यामुळे आम्ही सर्व महिलांच्या तर्फे कुठल्याही पक्षाचा इथे काही विषय नाही पण भारतीय जनता पक्षाने मुद्दामून हे महिलांसाठी पुढाकार घेतला आहे की महिला माझ्या महाराष्ट्रामध्ये जो काही महिलांवर अत्याचार होतोय ठिकठिकाणी 6 वर्षाची बालिका असेल तिच्यावर पण बलात्कार होतो, मग हे गुन्हे थांबवण्यासाठी सरकार का कडक नियम करत नाही? जर आज तुम्ही कडक नियम केला तरच उद्याचे मोठी गुन्हेगारी थांबणार। आज विनयभंगासारख्या गुन्ह्याला पण कोणाचं तरी प्रेशर येतं म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही अटक सुद्धा करत नाही आणि ज्या महिलेवर हा प्रसंग आलेला आहे त्या महिलेला 4-4 तास 5-5 तास पोलीस स्टेशनला बसवलं जातं, ह्याचा आम्हाला तीव्र निषेध करायचा आहे। म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आहे आणि त्याच प्रकारचं निवेदन संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिला मोर्चाने दिलेलं आहे आणि याची प्रशासनाने गंभीरपणे दखल घ्यावी। शेवटचा प्रश्न, आज जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत त्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देणार आहात? पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन द्यायचं काय अजून ठरवलेलं नाही, आम्ही प्रशासनाला म्हणून आमचं निवेदन द्यालं आहे कारण प्रशासनाने जर याच्यावर योग्य कारवाई केली तर त्यांना कोणी अडकवू शकत नाही असं वैयक्तिक आमचं मत आहे। कारण जर प्रशासन खंबीरपणे असेल तर कुठलाही लोकप्रतिनिधी त्याला आडकाठी करू शकत नाही। उद्या विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी किंवा बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जर पोलिसांनी डायरेक्ट अटक केली तर प्रशासनातला कुठलाही माणूस मला वाटत नाही जो ज्याच्याकडे सृजनशीलता असेल तो माणूस कुठलाही म्हणणार नाही त्याला बाजूला सोडा म्हणून, तर असं असेल म्हणून आम्ही प्रशासनाने जर जास्त कडक कायदे आणि नियम केले तर याच्यावरती योग्य मार्ग निघेल असं वाटतं आणि हेच आमचं म्हणणं आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं आहे। धन्यवाद। यामध्ये आपल्यासोबत भाजपच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष शिक्षण सभापती सगळे पदाधिकारी निश्चितच भाजपने याच्या मोर्चाला पाठिंबा दिला पाहिला होता, थोड्याच वेळात ते निवेदन आहे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचं। कॅमेरा नक्षसचा परत संदर्भात पोहोचतो। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।